या गौरव पुरुषाला वंदन करण्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कामगार क्षेत्रामधून ज्यांनी कार्याची सुरुवात केली, माझगावमधून सुरुवात करता करता या राज्याचे कामगार मंत्री झाले ते आदरणीय सुरेशजी खाडे साहेब, नवी मुंबईचे लोकनेते आदरणीय माजी मंत्री आदरणीय नेते धनंजय नाईक साहेब, माझे मित्र माजी विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर मुंबई बँकेचे विद्यमान अध्यक्ष कवीजी दरेकर, सातारा लावणीचे लोकप्रिय आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, काही दुसरे सहकारी निरंजनजी गावकरे, आदरणीय दुसऱ्या लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे, व्यासपीठा उपस्थित असलेले कृपाशंकर सिंगजी, संजीवजी नाईक, संदीपजी नाईक, सागरजी नाईक, संघटनेचे नेते सरचिटणीस नरेंद्रजी पाटील साहेब, गुलाबराव जगन्नाथ साहेब, सभापती उपसभापती अध्यक्ष व्यासपीठा उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांचं नाव घेत वेळ आवत नाही, परंतु व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांना, अशी खंडातला कायदा करणारा एक नेता, महाराष्ट्रामधल्या श्रम करणाऱ्या कामगारांसाठी घटना करणारा एक नेता, एक कामगारांपासून हजारो कामगारांसाठी माथाडी कायद्याचा जन्म देणारा नेता, हे विधवा स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे समोर असलेल्या सर्व कामगारांना जे माथाडीचं तत्व मिळालं त्या नेत्याला मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आज या जयंतीच्या निमित्ताने कोविडचा 3 वर्ष गेला, मधल्या कालावधीमध्ये सरकारमध्ये बदल व्हायच्या अगोदर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलवायचे होते, परंतु कोविडमुळे तो लाभ घेता आला नाही. पण योग आहे देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय पवारसाहेबांच्या नंतर जास्त या माथाडी संघटनेच्या नेत्याला वंदन करायला कोणाला असं करणार. बदलल्यानंतर लगेच तुम्हाला मिळाला आणि कोविड अर्थाने तुम्ही आला हे आमचं भाग्य समजतो, आणि तुमच्या येण्याने एक लढाऊ देता म्हणून तुमच्याकडून 100% या जयंतीच्या दिनी एवढीच अपेक्षा करतो की प्रश्न तेच आहे, सरकार बदलतं प्रश्न सुटत नाही, काही वंशाने सुटतात. मला वाटतं नाईक साहेब कामगार म्हणतो अर्ज दिला गेला पेटत एक आपुलकीचं जिव्हाळ्याचं नाक आणि कामगारांच्या पद्धतीने आपुलकी होती. ही आपुलकी स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांपासून, वसंतदादा वसंतराव नाईकांपासून, ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निश्चितपणे करते. कामगारांना धक्का तरी या कामगारांसाठी धावून येणारे नेते मागे होते म्हणून हा कायदा अण्णासाहेबांचा जिवंत राहिला. 50 वर्ष या कायद्याला लागले, पण या कायद्याच्या पाठीमागं सरकार उभं राहिलं आणि सरकार उभं राहिल्यामुळे प्रश्न सुटत गेले, आव्हानं बदलली. त्यावेळेला अण्णासाहेबांचा रुबाब, अण्णासाहेबांचं वजन आणि अण्णासाहेबांचा शब्द हा एवढा ताकदीचा होता की चव्हाणसाहेब दिल्लीला होते, कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यानंतर साहेबांनी सांगितलं मी कार्यक्रम करत नाही, तातडीने दिल्लीने येऊन त्या माथाडी कामगारांच्या पाठीमागे उभं राहिलं, एवढी ताकद माथाडी चळवळीची त्यावेळेला सुद्धा होती. हा आज या विखुरली गेली, अनेक संघटना आल्या, पहिल्या 2-4 संघटना होत्या अगदी बाबाडाव असतील आमच्या असतील, मग या संघटनेमध्ये त्या माथाडीचं महत्व वाढल्यानंतर पक्ष आले, संघटना आल्या, इतकी व्याप्ती वाढायला लागली की 150 संघटना झाल्या. लढाई तीच आहे, पण त्या लढाईमध्ये गालबोट टाकण्याचा प्रयत्न होत असतो. माझी विनंती एवढीच आहे की मुख्यमंत्री येतील, खरं म्हणजे आता सातारा जिल्ह्यातले आहे आणि तापोळा कोल्ह्यातले आहे, सर्वात जास्त कांदा बटाट्यामधला कामगार असेल तर कुठला असेल माहिती आहे, तापोळा कोल्ह्यातला आहे. म्हणून या मातीचा मुख्यमंत्री येतोय याचा आनंद निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठी संघटना बऱ्याच आहेत, तर सगळ्यात महत्वाची संघटना
आणि महाराष्ट्रामध्ये माथाडीसाठी लागणारी संघटना कुठली असेल तर कैलास असे आमदार अण्णासाहेब पाटील आणि शिवराव पाटलांची संघटना. या संघटनेच्या साथीच्या पाठीमागे फक्त मम्मा आशीर्वाद द्यावा. पक्षाचे विचार वेगळे असतात, वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारांचे कार्यकर्ते नेते एका संघटनेमध्ये फक्त अण्णासाहेब आणि शिवराव पाटलांच्या एका मजबूत विचाराने एकत्र आलेले आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही ज्यावेळेला येतात त्या अपेक्षा निश्चितपणे मांडणार आहे. तर मी मुख्यमंत्री येणार होते, आपण पण मागे बैठका लावल्या होत्या, बऱ्याच बैठका झाल्या. प्रवीण दरेकर पण आहेत, निरंजन डावकरे आहेत, ते त्याला साक्षीर आहेत. नरेंद्र पाटील साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी बैठका लावल्या. या मागच्या कार्यक्रमामध्ये सरकारच्या माध्यमातून बैठका लावण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आजही बोर्ड मेंबरशिप नाही, सरकार कोणाच नाही, प्रशासन 10-15 वर्ष तिथे नाही. मंडळाचं स्वायत्त जपलं पाहिजे, यासाठी मंडळाचे बोर्ड, मंडळाचे सल्लागार समिती ज्यांची ताकद आहे त्यांना करण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून कामगारांच्या प्रश्नाला गती मिळावी अशा प्रकारचे मापक अपेक्षा आहे. कामा हळूहळू कमी व्हायला मुक्त अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. 2-3 विषय सांगणार आपण मीटिंग बोलवाल याची मला खात्री आहे आणि मला माहिती आहे राज्याच्या मध्ये आपलं प्रशासनावरले असले पकड, प्रशासनावरचा निर्णय याची अंमलबजावणी कळी होईल याची मला निश्चितपणे खात्री असल्यामुळे मी आपल्याला दोनच विषय मांडणार आहे. एक, बाजारपेठेमध्ये मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये परिणाम झाला, अगदी मार्केटमधला माल परत पर गेल्यामुळे माथाडी कामगार उपासमार व्हायला लागलेला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जो बेकायदेशीर धंदा चाललेला आहे त्याला फक्त बंधन करण्यासाठी गृहखाता आपल्याकडे आहे. फक्त एकदा गृहखात्याच्या महानगरपालिकेची चौकट बसवा, परत हा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही आणि माथाडी कामगार उभा राहिल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. आणि म्हणून तो एक प्रश्न जीवाचा आहे. 25-50 हजार पगार घेणारा कामगार आता 15 हजार वाढतो, दिवस दिवस कमी होत चाललेला आहे. मार्केट नावापुरतं राहू नये एवढीच आमची विनंती आहे. आणि ती बैठक ज्यावेळेला लावा, मागच्या वेळेला दिलीप वळसे पाटलांचा बैठक लागली, कायदा झाला, नियम झाला, पण अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातून अधिकाऱ्यांना अधिक सूचना पूर्ण करण्यात आहे. फक्त मुंबई उपनगरामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या आता ड्रायफ्रूट हे काही शेतकऱ्यांचं उत्पन्न नाही, परदेशातून येणारा ड्रायफ्रूट सुद्धा त्याला सुद्धा सूट दिली, प्रक्रिया होणाऱ्या मालाला सुद्धा सूट दिली. आमचा मसाला मार्केट उत्पन्न पडत चाललेला आहे, धान्य मार्केट वर पडत आले आहे. ज्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी दुकानं बंद केली, महामाथारी कामगारांनी वापरली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जीवाची धोका पत्करून काम करत होता, महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांना अन्नधान्य कमी करून दिलं नाही एवढं काम या लोकांनी केलं आणि यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले. पण तमाना भारतात देशाच्या सेवेसाठी राहायला पाहिजे. मला आठवत आहे बॉम्बस्फोट झाला, मुंबई बंद पडली होती, साहेब आले, त्यांनी सांगितलं की काही करा, मुंबई चालू झाली पाहिजे. आणि ती चालू करण्याची दोनच तकाद आहे, एक माथाडी कामगार निघाले कामगार. आणि त्यावेळा मुंबई पहिल्यापासून चालू करण्याचा निर्णय घेतला, कोविड ड्युटी झाला त्यावेळा आमच्या लोकांनी काम केलं आणि म्हणून त्या कामाची दखल घेऊन हे मार्केट उभं राहिलं पाहिजे याच्या संदर्भातला निर्णय आपण घ्यावा एवढीच विनंती आपल्याला करणार आहे. आणि हे करत असताना दुसरा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, साहेब आपल्या माथाडी कामगारांची मुलं माथाडी कामगारांचा एक वास्तव्य लागले. अगदी पवारसाहेबांपासून गणेश नाईकांपासून सगळ्यांनी घरं देण्याच्या बाबतीत मला इतिहास आहे, 2500 वरती घरं या नवीन मोडमध्ये आम्हाला मिळते. एकच प्रश्न आहे की परवाच्या दिवशी मागच्या कालावधीमध्ये सिडकोचे MD जे आहेत मुखर्जी म्हणून त्यांच्यावर आम्ही बैठक केली होती, उद्धूर साहेब म्हणून नंतर त्यांच्यावर बैठक केली. नवी मुंबईमध्ये ट्रक टर्मिनलपासून दुईनगरपासून खारघरपासून मानसरोवरपासून अनेक ठिकाणी तळोजा कलमोली ठिकाणी 65 हजारच्या वरती घरं निर्माण होत आहे. ही जी आहे घरं ती घरं EWS मध्ये आणि त्याचबरोबर LIC मध्ये मोडत आहे. तर ही घरं देत असताना बैठक झाली होती, मागच्या सरकारने सुद्धा बैठक घेतली होती, त्यावेळेस ही घरांची दर निश्चित करायचा होता 22-25 लाखापर्यंत EWS चा घरचा दर होतोय आणि LIC चा आहे तो 30-35 लाखापर्यंत. आणि हे करत असताना मेरामध्ये मेरामध्ये लोन होत असताना माथाडी कामगारला ही घरं मिळाली तर रेल्वे स्टेशनच्या बाजूला आपल्या जवळच्या ठिकाणी हे ट्रक टर्मिनल वापरायचं आहे, इथे 65 हजारपैकी 15-20 हजार घरं जर मिळाली तर माथाडी कामगार आपल्या मुलासकट चांगला राहू शकतो, त्यांचा मुलगा चांगला शिक्षण होऊ शकतो. अशा पद्धतीचा निर्णय
आपल्याला